नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत योगिनी एकादशी बद्दल। ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हटले जाते। इतर सर्व एकादशींप्रमाणेच योगिनी एकादशीचेही आपले एक वेगळे महत्त्व आहे। असे म्हटले जाते की योगिनी एकादशीचे व्रत केल्यास 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फळ या एकादशीमुळे मिळते। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की योगिनी एकादशी कधी आहे, तिचे व्रत कसे केले जाते, एकादशीचे पारणे कधी होईल, त्यासोबतच श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या एकादशीच्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते। प्रत्येक एकादशी एका विशिष्ट हेतूने केली जाते। जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर योगिनी एकादशीचे व्रत करावे। अशी मान्यता आहे की श्रद्धापूर्वक व मनोभावे योगिनी एकादशीचे व्रत केले व श्रीहरी विष्णूंचे पूजन केले तर 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। हे व्रत सर्व मनोकामनांची पूर्ती करणारे व मोक्ष प्रदान करणारे मानले जाते। जर तुम्हाला हे व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला याचे नियम माहित असणे आवश्यक आहे। हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या एक दिवस अगोदर म्हणजे दशमी तिथीपासूनच याचे नियम पाळावेत। यासाठी दशमीच्या दिवशीच केस धुवावेत, कारण एकादशीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत। दशमीच्या दिवशी सात्विक भोजन करावे, कांदा लसूण व मांसाहाराचे सेवन करू नये, मद्यपान करू नये, तसेच क्रोध करू नये, खोटे बोलू नये, अपशब्द वापरू नयेत। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे। जर आवळ्याचा रस नसेल तर थोडेसे काळे मीठ व गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे। स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। त्यानंतर श्रीहरी विष्णूंचे पूजन करण्यासाठी तयार व्हावे। एकादशीचे व्रत करणाऱ्याच्या शरीराच्या शुद्धी बरोबरच आत्म्याचीही शुद्धी करणारे व्रत आहे, म्हणून या व्रतात शुद्धतेकडे जास्त लक्ष ठेवावे। स्नानानंतर सूर्यदेवांना तांब्याच्या भांड्याने पाणी अर्पण करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णूंची षोडशोपचारे पूजन करावे। यासाठी आपल्या देवघराची स्वच्छता करावी। देवघरासमोरील जागा स्वच्छ करून एक चौरंग मांडावा व त्यावर एक पिवळे वस्त्र टाकावे। त्यावर देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंची प्रतिमा किंवा फोटोची स्थापना करावी। गणपती बाप्पांचीही स्थापना करावी। त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन करावे। गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालावे। त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून गंध लावावे। अक्षदा, फुले, दुर्वा इत्यादी अर्पण कराव्यात। त्यानंतर धूपदीप ओवाळावा। नैवेद्य म्हणून गुळ, खोबरे अर्पण करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीचे पूजन करावे। सर्वप्रथम त्यांना पंचामृताने स्नान घालावे। त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे। हळद, कुंकू, गंध, अक्षता अर्पण कराव्यात। देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत व श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत। देवी लक्ष्मीला नैवेद्याला खीर बनवावी व श्रीहरी विष्णूंना पिवळे फळ, पिवळी मिठाई यापैकी एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा। धूपदीप ओवाळावे। श्रीहरी विष्णूंना शुद्ध तुपाचा दिवा लावावा। त्यात चिमूटभर हळद टाकावी। मनातल्या मनात भगवंतांकडे प्रार्थना करावी। आपली संकटे अडचणी दूर होण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी, तसेच धनप्राप्तीसाठीही प्रार्थना करावी। त्यानंतर श्रीहरी विष्णूंची आरती करावी। श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग अतिप्रिय आहे, म्हणून प्रसाद म्हणून पिवळी फळे, पिवळी मिठाई अवश्य ठेवावी। शक्यतो प्रसाद म्हणून केळी घ्यावी, कारण श्रीहरी विष्णूंना केळी खूप प्रिय आहे। त्याबरोबरच श्रीहरी विष्णूंच्या पूजनात तुळशीच्या पानांचा वापर जरूर करावा। श्रीहरी विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करावीत, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडत नाहीत, म्हणून एक दिवस अगोदरच तुळशीची पाने तोडून ठेवावीत। त्यानंतर एकादशी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा।
या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचेही तुम्ही पठन करू शकता। एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन जरूर करावे, तुळशीला जल अर्पण करावे, तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात। एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना आपण जो काही नैवेद्य अर्पण करतो त्या प्रत्येक पदार्थात तुळशीचे पान अवश्य ठेवावे, नाहीतर भगवंत तो प्रसाद स्वीकारत नाहीत। आजच्या व्हिडिओत आपण तुळस मातेला कोणती वस्तू अर्पण करावी ते पाहणार आहोत। त्यासाठी एक चांदीची वाटी घ्यावी, त्यामध्ये कच्चे म्हणजे न तापवलेले दूध घ्यावे। जर चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल। त्या वाटीमध्ये कच्चे दूध घ्यावे। भगवंतांचे पूजन करताना ती वाटी समोर ठेवावी, भगवंतांना त्या दुधाचा नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर योगिनी एकादशीची कथा ऐकावी। कथा समाप्त झाली की दुधाच्या वाटीवर हात ठेवून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा व त्यानंतर ते दूध अर्धे दुसऱ्या वाटीत काढून घ्यावे। अर्धे दूध तुळस मातेला अर्पण करावे। नंतर आपल्याला अर्धे दूध प्रसाद म्हणून सेवन करायचे आहे। तुळस मातेला ते दूध अर्पण करतानाही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करीत राहावे। कच्च्या दुधाचे फार महत्व आहे। एकादशीच्या दिवशी तसेच गुरुवारी तुळस मातेला कच्चे दूध अर्पण केल्यास आपल्या आर्थिक स्थितीत वेगाने बदल होतो, आपल्या उत्पन्नात अचानक वाढ होते, उत्पन्नाचे विविध मार्ग मोकळे दिसू लागतात, आपल्या धनसंपत्तीत वाढ होते। देवी आईच्या कृपेने आपल्या घरात धनसंपत्तीत वृद्धी होऊन त्यात बरकत येते। एकादशीच्या दिवशी दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत राहावे। एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचेही पूजन जरूर करावे। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व प्रकारच्या देवी देवतांचा वास असतो। एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तिळ मिश्रित तेल अर्पण करावे व पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत राहावे। परंतु पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये, फक्त शनिवारीच पिंपळाच्या झाडाला स्पर्श करावा। या उपायाने श्रीहरी विष्णूंची देवी लक्ष्मी सह तुमच्यावर कृपा होते व तुमच्या घरात धनसमृद्धीचे आगमन होते। आता आपण पाहूयात ही एकादशी कधी व कोणत्या वेळी आहे ती। यावेळी ही तिथी 5 जुलैला सोमवारी असणार आहे। एकादशी तिथीची सुरुवात 4 जुलैला रविवारी संध्याकाळी 7:55 होणार असून एकादशी तिथीची समाप्ती 5 जुलैला सोमवारी रात्री 10:30 होणार आहे। एकादशी व्रताच्या पारणाची वेळ आहे 6 जुलैला मंगळवारी पहाटे 5:29 ते सकाळी 8:16 योगिनी एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी तसेच आनंदाची प्राप्ती होते। योगिनी एकादशीचे पालन केल्यास आपल्याला स्वर्गाचीही प्राप्ती होते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।